पुण्याला शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जातं. याच पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेने देशभरात नावलौकिक मिळवलंय. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. देशातील 50 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात मृणाल या महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका आहेत. महाराष्ट्रातून एकमेव असलेल्या शिक्षिका मृणाल या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. शाळेत विविध उपक्रम त्या राबवत असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्या भर देत असतात. तसेच त्या 2023-24 शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलोच्या मानकरी ठरल्या. हा जो पुरस्कार मिळालाय मला तो माझा नसून माझ्या या सर्व विद्यार्थ्यांचा आहे, बरोबर ना? तर या पुरस्कारामध्ये खारीचा वाटा आहे माझे विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक, गावकरी, SMC, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांचाच, त्याचप्रमाणे अधिकारी पदाधिकारी यांनी केलेलं मार्गदर्शन आणि महत्त्वाचे म्हणजे माझे कुटुंबीय. तर प्रथमतः सर्वांना धन्यवाद. सदरचा पुरस्कार दरवर्षी दिला जातो भारत सरकारद्वारा आणि जूनमध्ये याचे नॉमिनेशन्स निघतात. तर यावर्षी माझी महाराष्ट्रातून टॉप 6 निवड झाली आणि 6 प्रत्येक राज्यातून वेगवेगळ्या 188 शिक्षकांपैकी टॉप 50 शिक्षक त्यांनी काढले आणि त्याच्यात माझी निवड झाली. त्याबद्दल प्रथमतः खूप खूप आनंद होतोय आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तर आमचा फ्युचर प्लॅन असा असेल की विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शाळा नेहमीच अग्रेसर आहे आणि या सर्वांमध्ये, या सगळ्यामध्ये सर्व शिक्षकांचा खारीचा वाटा आहे. हे कोण्या एकट्याचं काम नाही आहे आणि ते शक्य पण नाही आहे. पण गावकरी, सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक या सगळ्यांची प्रेरणा आणि हे सगळं कोलॅबरेटिव्ह वर्क आहे. तर धन्यवाद.